नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. सिन्नर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेनुसार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे, युवा नेते उदयभाऊ सांगळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ बाबर व उपसभापती सौ संगीता पावसे यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर येथे सर्व आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. व त्यानंतर पूर्ण चास गटातील आरोग्य केंद्रांना या साहित्याची वाटप करण्यात आली. या प्रसंगी माननीय उद्योगभाऊ सांगळे, जगन पाटील माजी उपसरपंच सोमनाथ आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, अर्जुन आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, मारुती आव्हाड, डॉक्टर मस्के, डॉक्टर हेंबाडे व प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर अंतर्गत सर्व कर्मचारी उपस्थित होते. आपल्या जगाव जे महामारी म्हणजे कोरोना सारखं संकट आलेलं आहे, या संकटाला तोंड देताना आरोग्य विभाग असल, पोलीस डिपार्टमेंट असल, सर्वांनी आत्मनात प्रयत्न चालू आहे. त्याच्यात आरोग्य विभागाचे आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, डॉक्टर असतील, त्यांचे मदतनीस असतील, यांचं मोलाचं सहकार्य सर्वांना आपल्याला मिळत आहे. एक त्यांना प्रत्येक गावोगावी वाडी वस्त्यावर फिरून जे ते काम करून राहिले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. म्हणून आमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई तसेच मी, आम्ही एक असा विचार केला, उदयभाऊ असतील, राजाभाऊ असतील यांच्या माध्यमातून जे आरोग्य सेवा करीत आहे, लोकांच्या तळागाळापर्यंत हे पोहोचत आहे, एक त्यांना संरक्षण म्हणून आम्ही मास्क असेल किंवा इतर काही उपयोगी वस्तू सगळ्या आम्ही त्यांना देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे. त्यांना असंच चांगलं ईश्वराने काम करायची संधी देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कोरोना महामारीचं जे काही संकट आहे त्या संकटामध्ये आपल्या उपकेंद्राचा, दवाखान्याचा सर्व स्टाफ, खास करून आपले डॉक्टर, आपले आशाताई, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत दापूर यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी हे सर्व सॅनिटायझर आणि मास्क वाटप त्या ठिकाणी केलेले आहे. खास करून आपला स्वतःचा जीव संकटात घालून दैनंदिन रोज लोकांमध्ये राहून लोकांची माहिती घेणं, सर्वे करणं, पेशंट तपासणं असं सर्व काम ही सगळी मंडळी करत असते आणि म्हणून त्यांची सुरक्षा महत्त्वाची आणि त्यामुळेच ग्रामपंचायत असेल, आरोग्य विभाग असेल यांनी पुढाकार घेऊन आज हे सर्व सॅनिटायझर आणि मास्क या ठिकाणी वाटलेले आहे. तसेच आपल्या सिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय जगन पाटील बाबड यांनी देखील या सर्वांनी पुढाकार घेतला. मी या सर्वांचे आभार मानतो आणि यांचं जे काही या संकट काळामध्ये काम चाललं आहे त्याबद्दल देखील त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांच्याबद्दल खूप आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.